आदिशक्ती दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता मुळे तुम्हा सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा पाचवा दिवस आणि तुम्हा सगळ्यांच्या समोर आज पण आपण एका नवीन मंदिरात आले. हे मंदिर स्थित आहे प्रतापनगर इथे. मंदिराचं नाव आहे श्री दुर्गा देवी देवी संस्था. तर चला या मंदिराबाबत थोडंसं जाणून घेऊया आणि थेट दर्शन तुमच्यासोबत. चला परंपरेने जपणाऱ्या ज्या काही रूढी असतात
त्या जपायलाच हवा, त्यासाठीच मंदिरामध्ये येतात, भजन कीर्तन होतात आणि हे छोट्या छोट्याचे उपक्रम घेतात. तर कुठे ना कुठे समाजासाठी खूप कामाचे. तसं पण मला एक अजून विचारायचं आहे की तुमच्या मंदिरात मला युजली सगळ्या महिला मंडळी दिसत आहेत, कार्यकर्तेमध्ये किंवा याच्या मागचं काही स्पेशल काही म्हणणं आहे का तुमचं काही वेगळं पण? हां हां, देवी ही मातृशक्ती आहे. हो, देवी ही मातृशक्ती आहे. मातृभक्तीचे आजार आणि आपल्या त्यामुळे इथे स्त्रियांना प्राधान्य देणे आमचा कर्तव्य. अरे वा. आणि त्या दिवशी आमच्या सचिव देखील महिला आहेत, सहसचिव देखील महिला आहेत आलं लक्षात. यावेळेला प्रथम आम्ही त्यांना जबाबदारी घेतली आणि हे ज्या भगिनी आहेत निरपेक्ष बुद्धीने सेवा देत असतात तन मन धनावीस देतात. तन मन हे देतो पुन्हा त्याच्या मागे तर सेवा देत असतात अनेक वर्षात. पण मला एक कर्तृत्व असं वाटतं, काकडाती कार्तिक महिन्यामध्ये एक महिना या ठिकाणी काकडा 55 महिलांचा एक संच आहे. तो संच या ठिकाणी सकाळी प्रातकाळी 5 वाजता 5:30 येऊन काकडाती करतात. त्यानंतर गोपाळ काळा होती, दत्तजयंती होती. हे सर आम्हाला आमचं एक उद्दिष्ट असं आहे की आमच्या स्थानिक आध्यात्मिक संस्कृती आणि सरकारची स्थापना त्या जोपाश आहे. संगोपन जायचं हा आमचा उद्देश आणि हे जे करू शकतं हे महिलाच करू शकतात. करू शकत कामाचे मागे आहे मला दुर्दैवाने सांगायचं. नाही पण जिथे आई असते तिथे स्त्रियांचा कल हा वेगळाच असतो. आईसमोर तर सगळे येतच असतात. पण आता तुम्हाला जे मी इथं सांगितलं की आता फक्त मंडळी बघा, फक्त नवरात्रीच नाही बरं का, यांच्याकडे वेगवेगळ्या सणावाराचे उपक्रमही घेतल्या जातात. पण सध्या नवरात्रीमुळे शासनाने काही आपल्याला नियम दिलेले आहेत. पण जर कोणाला इथे यायचं आहे मंदिरात तर तुम्ही काय नियम म्हणजे काय टायमिंग ठरवलेलं आहे, काय वेळ ठरवलेली आहे? सकाळी 6 वाजतापासून रात्री 11 वाजता 10:30 इथे आधी साहेब आरती म्हणजे 7:30 नवरात्री रोज होते साहेब सायंकाळी 7:30 नवरात्रीची आरती अर्ध्या तासाची रात्री योगा म्हणतात त्यांचं स्तवन करतो आणि सर्वांना भक्तांना आणि देवदर्शन असं म्हणतो. देवदर्शन या त्या नियमाच्या बंधनामध्ये देखील लोकांना आरती झाल्यामध्ये एक पद्धतशीर नियमबद्ध पद्धतीने कातेवर पडे पालन करून इथून जयतात दर्शन घेतात. कोणाच्याही भावना भावना जोपासता हे आमचं काम आणि हे श्रद्धा निष्ठेचं स्थान. हो, तसंही आपल्या म्हणालो की शक्तीपीठ आहे, भक्तपीठ आहे, ज्ञानपीठ आहे. पांडेसाहेबांनी अतिशय गोड वाक्यांमध्ये आणि खूप चांगली माहिती मंदिराबद्दल श्रद्धेबद्दल सुद्धा दिली. तुमचे खूप खूप आभार. आणि मंडळी जर तुम्हाला इथे येऊन प्रत्यक्षात आईचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही येऊ शकता. प्रतापनगर इथे स्थित असलेलं श्रीदेवी दुर्गेमातेचं हे देवस्थान आहे. आता वेळ आलेली आहे भक्तांकडे जाण्याची. चला जाणून घेऊया त्यांचे मग. नौ रात नौ दिन माई प्रथम दिन विदाई विसर्जन मां चली विसर्जन माँ चली विसर्जन माँ चली विसर्जन माँ चली आंगन डगर घर सुना अजीर भय नैना निरस हुई हर गली नौ रात नौ दिन माई दसम दिन विदाई विसर्जन माँ चली Thank you.
की वो डोर टूटी आई तिथे म्हणजे त्यांच्या मुलीने तिथेच असतात मंडळी तुम्हाला सगळ्यांच्या समोर मी काही गोष्ट अशा स्त्रिया आलेल्या ताई बहिणी आलेल्या आहेत तर चला यांच्यासोबत थोडंसं बोलू तर किती वर्षापासून तुम्ही मंदिरात येता दर्शनाकरिता पंधरा साल वगैरे हो गए अरे बाबा उन्होंने भी ग्रीन ग्रीन पहना हुआ आज का दिन है अच्छा अच्छा आज का दिन है तो अगर आपको पता होगा तो आप मुझे बता सकते हैं कि ये नौ दिन में नौ कलर जो रंग होते हैं वो क्यों यूजली अपन लाते हैं क्या रंग दीजिए माँ को सभी कलर पसंद है उन्होंने बनाया है हाँ वो नियम से उसी हिसाब से हम लोग पहन लेते जो माँ बो बोलेंगे हम सही सही बात है हर एक रंग की अच्छा अपनी बात में जैसे आप पड़ोस में ही रहते हैं कहते हैं कि माँ की कृपा हर किसी पे तो रहती है कहीं ना कहीं हम सुनते हैं क्या चमत्कार हो गए या फिर उनकी मन्नतें पूरी हो गए या फिर ये मंदिर की एक अलग मान्यता हो अगर आपको कुछ ऐसा पता होगा तो प्लीज़ मैं चाहूँगी कि हमारे साथ आप शेयर कर सकते आस पास तो कभी कोई दुख वाला वातावरण ही नहीं है उनकी कृपा सभी अच्छा माहौल रहा सब अच्छा माहौल भी रहा सभी चीज़ों में मंदिर बहुत अच्छा स्वच्छता है यहाँ के मतलब जो भी कार्यक्रम लेते हैं सब चीज़ों में बहुत अच्छा चलो अच्छा हम लोग उसमें आनंद लेते हैं सब इनके साथ साथ मैं भी चाहूँगी कि आप भी आनंद लीजिए और प्रसन्न होने के लिए शांत होने के लिए ये मंदिर में विजिट ज़रूर करें दिन माई दसम दिन विदाई विसर्जन माँ चली अर्पण करे तुझे वीरा श्रद्धा का जखीरा हे माँ भजे नावली मंडळी आपल्यासोबत एक अजून व्यक्ती आहे लक्ष्मणराव आंबेकर ही व्यक्ती अशी आहेत की जेव्हापासून मंदिराची स्थापना झाली जेव्हापासून देवी इथे आलेली आहे त्यांच्या सेवेशी निश्चिंत आणि नेहमी इथे तंतोतंत राहिलेले हे व्यक्ती तर चला दोन शब्द यांच्याशी बोलूया आता मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून तुम्ही इथे सेवा करताय कसं वाटतं तुम्हाला 31 वर्ष झाले मंदिरामध्ये आहोत का हो जेव्हा मंदिर बंद 4 महिन्यानंतर येथे आलो मी तेव्हापासून सेवा चालू आहे या मंदिराची नेमकी मान्यता काय आहे किंवा आजूबाजूला जर कोणाचा काही अनुभव असेल की या देवीमुळे आमचं खूप भलं झालेलं आहे किंवा असं काही जर काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता म्हणजे आजूबाजूला पांडे साहेब हे ते सर्व म्हणजे सर्व ट्रस्टी चांगले आहे आणि सर्व निभून येतात कोणतंही असलं काही कोणतीच अडचण नाही आणि सांगितलं तर ते माझं ऐकतात का मी सांगेन तसं काही गोष्टी म्हणजे जे मंदिराविषयी जे काही असलं तसं ते ऐकतात माझ्यावाला आणि याच्यामध्ये पांडेसाहेबची मेहनत रेखाबाई साठे ह्या पहिलेपासून आहे त्याही आपलं व्यवस्थित आहे आणि ऐकतात पण जेव्हा देवीचं नाव येते तेव्हा बायका मंडळींची आठवणच येते चला आता आपण बायका मंडळीकडे जाऊया ओढ लागली मला गावले ओढ लागली मला
झालेलं असेल, पण किती वर्षापासून तुम्ही ताई म्हणजे आईच्या इथे सेवा करत आहात, किती वर्षापासून इथे जुळलेले आहात? मंदिर झालंय सगळेजण सोबत कार्य करत आहात. पण इथे मला एक आवर्जून प्रश्न विचारायचं वाटतं की मंदिरामध्ये संपूर्ण सगळीकडे मला बायकांचा एक चांगला प्रतिसाद दिसतो, तिथे महिला मंडळी जास्त आहे कार्यकर्त्यांमध्ये, याच्या मागचं नेमकं काही उद्दिष्ट आहे किंवा काही साहजिकच आहे. हां, देवीचं देव आहे त्याच्यामुळे इथे नवरात्रभर लोक पोट्या भरायला वगैरे. हो हो आणि जेव्हा आमच्याकडे ओपन होतं सगळं तेव्हा माझ्याकडे जवळजवळ एका बॅचमध्ये 15 लेडीज आहेत. आणि ते सगळं आम्हाला टाइमटेबलही करावं लागतं, कारण एकाच ठिकाणी सगळं प्रत्येकीला ठेवत नाही आहोत. ते रोटेशन वाईज असतात, कोणी हॉटेलला येते, कोणी हल्दिया करते, किंवा खाली रूम करायला वगैरे असं होतं. तेव्हा 15 बायका लागायच्या. आणि मुख्य म्हणजे ते आपण हे करतात, ब्रेकिंग येतात कारण ठीक आहे, तुमचं बोलणं बरोबर होतं की देवीचं मंदिर आता सगळ्या देव्यांसारखं असतात, या त्यांच्याच मुली झालेल्या जे ते कार्य करतात. पण नाही जमणार. हो साहजिक आहे. सध्या ओटीचं काय म्हणजे तुम्ही काय ठेवलेलं आहे, कार्य कसं ठेवलेलं आहे? कारण बायकांची एकदम गर्दी जमल्या जाते, किंवा लास्ट टाइम का संपूर्ण मंदिरच बंद होते, यावेळेस कसं बसून सगळ्यांची उत्सुकता एकतर शिगेवर आहे की अरे देवीचं मंदिर चालू झालं आहे आम्हाला जायचं आहे. तर तुमचं काय मॅनेजमेंट कसं सुरू आहे एकदम ओटीकडे? आम्हाला कॅप्टनने जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करतो. म्हणजे ओटी घेताना प्रत्येकाला लाईनीमध्ये डिस्टन्स ठेवायला सांगितलेलं आहे, आणि साड्यांचं असते तर इथे रसीद फाडून वगैरे व्यवस्थित सॅनिटायझर करून त्यांना आपापलं हळदी कुंकू आणायला सांगतो. अच्छा अच्छा. अरे वा. आणि तुम्हाला आमची विशेष एक गोष्ट आहे की तुम्हाला मी आम्ही विशेष गोष्ट आहे. अच्छा अच्छा अच्छा. चला मंदिराकडून एक काहीतरी विशेष गोष्ट जी आहे जे ओटीला घेऊन यांना आठवली आहे. आमच्याकडे साडी दिल्या जाते चढवलं तर त्याची आधी इथे नोंद होईल. ओके. आणि तिकडे ते साडी घेऊन जातात. पहिल्यांदा आम्ही इथेच ठेवायचे, पण आता सध्या मंदिरात आत नसल्यामुळे ते तर तिथे आधी दिला जातात. प्रत्येक स्त्रीला अशा प्रकारचं एक पाकिट असायचं. अरे वा 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 वा. ही आमची इथे खासियत आहे. नाही तर पहिल्यांदा कसं आम्ही एक ब्लाऊज पीस हळदी कुंकूची पावडर आणि एकदम आवडीची गोष्ट इथे तुम्हाला दिसणार आहे. सर जे आजूबाजूला राहतात किंवा प्रतापनगरला जे येऊ शकतात ते नक्कीच या. पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की प्रश्न नाही म्हणता येणार की असं ते मला ऐकून घ्यायचं आहे की लास्ट टाईम मंदिरं संपूर्ण बंद होते, यावेळेस देवीकडे नेमकी तुमची काय श्रद्धा आहे किंवा तुम्ही काय देवीला हात जोडून यावर्षी मागणार? यावर्षी देवीला हेच आम्ही आमचं मागणं आहे की आता यानंतर कोरोनाचं अगदी सगळं संपुष्टात यावं आणि परत आधीसारखं सगळं सुरू व्हावं हीच आमची देवीला प्रार्थना. हो, यांच्यासोबत माझी पण हीच देवीला प्रार्थना आहे की हे सगळं विघ्न ठेवलं, सगळ्या लोकांचे सगळ्या घरांचे विघ्न घेऊन जावाचे आणि तिचा आशीर्वाद नेहमी आमच्यात जाऊन राहो. वेल, तुम्हा सर्व दर्शकांचं मी अंकिता मोरेपदर स्वागतही करते आणि धन्यवाद. पण रोज आमचा कार्यक्रम बघतच राहा. आणि आजच्या मंदिराला आपण भेट द्यायला आलेलो होतो, श्री दुर्गा देवी देवीस्थान प्रतापनगर, येथे नक्की भेट द्या. उद्या पण आपण एका नवीन देवीस्थानी जाणार आहोत, तर बघायला विसरू नका इन BCN न्यूज प्रेझेन्स आदिशक्ती दर्शन फक्त अंकिता मोरेसोबत. तोपर्यंत नमस्कार.